भाजी विक्रेत्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला ही घटना स्टेशनच्या भाजी मंडई परिसरात घडली वाडी हॉस्पिटल नजिक स्टेशन भाजी मंडई असून भाजी विक्रेते इथं रस्त्यावर बसून भाजी विक्री करतात पन्नास वर्षीय महादेवी भीमाशंकर गायकवाड याही इथं भाजी विक्री करतात दरम्यान उन्हापासून बचावासाठी कापडी छत उभारण्याकरता त्यांनी इथल्या विजेच्या खांबाच्या तारेचा उपयोग दोरी बांधण्यासाठी केला याच वेळी या तारेत विद्युत प्रवाह शिरल्यानं याचा जबर धक्का महादेवी यांना बसल्यानं त्यांची प्रकृती गंभीर बनली त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आला असता त्या मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं महादेवी गायकवाड यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी असा परिवार असून त्या शहानगर वांगी रोड इथं राहण्यास होत्या त्यांच्या मृत्यूस महापालिका तसंच वीज वितरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक लक्ष्मण जाधव आनंद जाधव यांनी केला